नगर तालुक्यातील नागरदेवळे विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जोडगे घाडगे गटानं वर्चस्व मिळवलं. श्री नागेश्वर पॅनलनं 12 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी करडिले गटाच्या बेलेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे स्वतः माजी मंत्री शिवाजीराव करडिले या सोसायटीचे सभासद आहेत. या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचा शिवसेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. शरद झोडगे, श्रीकृष्ण धाडगे, हरिभाऊ धाडगे, बाळासाहेब धाडगे, काळूराम पाखरे, समीर लोंढे, सतीश धाडगे, सुषमा शेलार, संगीता बिने, योगेश धाडगे, नंदकुमार दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, बाळासाहेब हराळ, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, महेश झोडगे, सुशील कदम, निखिल शेलार, राकेश ताठे आदी उपस्थित होते. सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आटीतटीच्या लढतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य शरदरावजी झोडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरदेवळं सोसायटीच्या 12 जागा जिंकून या ठिकाणी सर्व पॅनल निवडून आला. मी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या वतीने आलेले सर्व हे 12 उमेदवार यांचं मनापासून अंतकरणापासून यांना शुभेच्छा देतो. आणि हे अतिशय गोरानगर जवळ असणारी सोसायटी पण या ठिकाणी शरदरावच्या नेतृत्वाखाली सर्व मतदारांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला इकरून अतिशय चांगल्या भरघोस मताने या ठिकाणी हा पॅनल निवडून आला. या निवडणुकीमध्ये 20-25 वर्ष ही एक प्रक्रिया थांबली गेलेली होती आणि पहिलाच टाईम असा आहे की 25 वर्षाच्या कालखंडामध्ये नागरदेवळ सोसायटीची निवडणूक लागली गेली आणि लादली गेली. आमच्या दृष्टिकोनातून लादली गेली. त्याला कारण असं होतं की बा आम्हाला वाटत होतं की बा गावातील सर्व उमेदवारांनी एकत्रित बसून उमेदवाराची जी निवड करताना सहसा मतदार हे त्यांनी दोन्ही पार्टीने घ्यावा असं ठरलं बी होतं, परंतु त्यावर बी निर्णय न झाल्यामुळं ही निवडणूक लादली गेली. आणि ही निवडणूक लादित असताना निश्चितच ज्यावेळेस ही प्रक्रिया चालू झाली असताना अतिशय म्हणजे अतितटीच्या ह्या निवडणुकीमध्ये लोकांना समजून सांगितल्यानंतर लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे त्याला पाठिंबा दिला आणि नागेश्वर पॅनलला बहुमताने विजय करून दिलेला आहे. आणि हे बहुमत देत असताना आमचं एक म्हणणं आहे की ज्यावेळेस एक 25 वर्ष ज्यांनी ही सत्ता बिनविरोध ही केलेली होती किंवा त्यांच्या फायद्यासाठी केलेली होती, परंतु त्यांचं मतदान असतानासुद्धा आज संस्था नागरदेवळामध्ये नागेश्वर पॅनल ह्या नावाने 12-0 आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे. म्हणून निश्चितच लोकांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र म्हणून आम्ही नागरदेवळ सोसायटीचं पहिलं वर्गीकरण असं करणार आहे की व नागरदेवळचं ऑफिस हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं ऑफिस जे पहिलं नागरदेवळात निर्माण करणार आहे आणि तिथून पुढे शेतकऱ्यांच्यासाठी जे काय कर्ज उपलब्धी असेल कर्ज म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जे कर्ज उपलब्ध होईल ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं प्रयत्न करणार आहोत. बोला. काल नागरदेवळी विविध विकास कार्य सेवा संस्थेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शरदभाऊ झोडगे आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ महाविकास आघाडीचा हा पॅनल निवडून आला. खरं तर अटीतरीच्या लढतीमध्ये निवडून आले आणि मग त्यांचा सत्कार करणं शेवटी राजकारणामध्ये हार जीत असते हे मान्य करू शकतो म्हणून त्यांचा आज या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहे. परंतु काही माझ्या आमदारांनी या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली की आमच्यामुळंच झाली अशा प्रकारचं करून तिथे बिन निवडणुकीचा सत्कार करणं खरं तर बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव जो भाऊंनी सांगितला होता की 3-3 जागा 5-5 जागा 6-6 जागा अशापर्यंत ते आलो होतं. ही निवडणूक बिनविरोध होणं त्या संस्थेच्या दृष्टीने चांगलं असतं, कुठंतरी सहकारामध्ये सहकार टिकल्यासारखं होतं. परंतु आमची सरकार ते सहन न गावात भांडणं लावण्याचं काम करतात तसं त्यांनी करायचं बंद करावं. आणि कालच्या त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया टाकलं का इतका झटका तितका झटका झटका आता आम्ही विधानसभेला दाखवला होता आता दाखवला त्याच्यामुळं झटक्याबद्दल त्यांनी काळजी करू नये. जी कृषी उत्पन्न बाजार समितीने ही मंडळी मतदार आहेत हे सुज्ञा असावी. आत्ता येता येता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही गेलो होतो त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर खूप अवघड आहे. माझा घरचा ऊस विक्री लावतो त्या ठिकाणी काय परिस्थिती ती सगळे व्यापारी वगैरे बोलतात, परंतु माझं त्यांना या सर्व निवडून आलेल्यांना बिनविरोध निवडून आलेल्यांना एक विनम्र असं आव्हान आहे की आपण खूप मतदार झालेले आहेत आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी पार पडलेली आहे आणि कृषी उत्पन्न मार्केट समिती चांगल्या लोकांच्या हातामध्ये दिली पाहिजे महाविकास आघाडीच्या हातात दिली पाहिजे असे
त्याबद्दल खूप काही खुलासे पुढच्या काळात होणार आहे. छावणी चालवताना नफा होतो का तोटा होतो काय केलं या सगळ्या प्रकार आम्ही वेळच्या वेळेला आपण ते उभे करू. परंतु ही सक्त ताकीद देतो की बिनविरोध असेल तर ती त्या गावातल्या लोकांनी असते. जे नगर तालुक्यामध्ये दहशतीचं जे राजकारण करू राहिले त्या दहशतीचं राजकारणसुद्धा जनता आज मुडीत काढणार आहे. आणि शिवसेना जी फक्त दहशत करू शकते हे त्यांनी ते विसरलं नाही. अजून आम्ही दहशत कुठेही केली नाही. यापुढेसुद्धा त्यांनीसुद्धा याचं पूर्ण जाणून ठेवत का यापुढे दहशत कोणाला करायची. शिवसैनिकांना अजिबात दहशत करू नये. प्रत्येक गावातसुद्धा ते आज मतदाराला दहशत करतात, बंगल्यावर बोलून घेतात, प्रत्यक्ष जातात. प्रत्येक तेसुद्धा आता माझे आमदार आहेत म्हणतात मी माझी 25 वर्षापासून मी आमदार आहे. मग ते गावात का प्रचाराला जातात. सोसायटीची इलेक्शन आहे. प्रत्येक गावातल्या सोसायटीच्या मतदारांना दोन्ही पार्ट्या असो त्यांच्या परीने हो द्या ना. तुम्ही कशाला त्या गावात जाता. तुम्ही त्या गावात जाऊन दोन पार्ट्यामध्ये कलश निर्माण करतात, दोन पार्ट्यामध्ये भांडणं लावतात, हे कशासाठी करतात. वास्तविक पाहता त्या गावातले स्थानिक दोन्ही पार्ट्याचे लोक आपसात तडजोड करून आपसात विनोद करण्यासुद्धा प्रयत्न करतात. परंतु हे सांगतात का विनोद करायची नाही, हे घ्या ते घ्या, हे दहशत काय. म्हणजे लोकांना हे आवडली नाही की त्यांची भूमिकासुद्धा लोकांना आवडली नाही. आणि आता एक एक करून ते सोसायटी त्यांच्या नेतृत्वाखाली जे होत्या ते पूर्ण काढून घेतली. नागरदेव सोसायटीसुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली चालू होती. परत तेसुद्धा काढून घेतली. परवा दिवशी सशिवाडीसुद्धा काढून घेतली. मागच्या आठवड्यात शिर्डीसुद्धा काढून घेतली. यांचे बिनोरची इलेक्शन झालेले आहेत. ते आता बिनोरची इलेक्शन गावपातळीवर झालेले असतात. आणि ते सांगायचे आमचे इथं बहुमत आहे. दिसेलच तुम्हाला मार्केट कमिटीत काय होते ते. तुमचं बहुमत आहे तर मार्केट कमिटी दिसेलच. आता मार्केट कमिटीसुद्धा तुमच्या जाणार आहे. त्यांना विधानसभेतून सुद्धा घरी बसवलेलं आहे. आणि जे त्यांची एकमेव संस्था आहे मार्केट कमिटी, त्या मार्केट कमिटीसुद्धा जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आज नागरदेवळे सोसायटीच्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने वाडे सरांनी आमचा जो सत्कार केला त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आता गाडे सरचे आमचे संबंध जवळजवळ बऱ्याच वर्षापासून होते. गाडे सरांची भाऊजाई निर्माणातही गाडे ज्यावेळेस उभा राहिल्या होत्या पंचायत समितीला त्यावेळेस आम्ही अग्रेसर होतो त्या ठिकाणी. पण आज नागरदेवळे सोसायटी आम्ही ह्या काय त्याला म्हणजे दबावाच्या याच्यातून आम्ही तिचा श्वास मोकळा केला. आणि पूर्ण श्वासाने आम्ही आमचे धाडगे आणि झोडगे पॅनलनी दणदणीत विजय मिळवला याच्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो. नागरदेवळा सोसायटीच्या निवडणुकीत काल शरद भाऊच्या नेतृत्वाखाली ज्या पॅनलने विजय मिळवला त्या पॅनलचे सर्व विजयी उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांतजी गाडे सर यांच्याकडे सत्कारासाठी उपस्थित असलेले सर्व उमेदवार. आणि खऱ्या अर्थाने मगापासून मी ऐकत होतो की कुणी कशी दमदाटी केली, कुणी कोणाला कामावर जाऊन फोन केला बोलले. आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ही तुम्ही विजयश्री खेचून आणली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.